राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या गाडीसमोर फुलं टाकत गांधीगिरी करत मनसैनिकांनी रस्त्याच्या दुरावस्थेकडे उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. कोपरगाव शहरातील साई कॉर्नर ते पुंतांबा फाटा रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली असून अपघातात अनेकांचे बळी गेले. त्यामुळे मनसेचे कोपरगाव तालुकाप्रमुख अनिल गायकवाड यांनी गांधी जयंतीनिमित्त गांधीगिरी करत शिर्डीवरून येवल्याच्या दिशेने जाणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनासमोर फुलं टाकून आंदोलन केले. यावेळी अजित पवार यांनी आपला ताफा थांबवत गायकवाड यांच्याशी चर्चा करत समस्या जाणून घेतल्या आणि लवकरच समस्या सोडवू असे आश्वासन दिले. दादा तुम्ही थांबल मी करून देतो. आम्हाला त्यांना दाखवून द्यायचं होतं तर काय परिस्थिती आहे रस्त्याची. आज ह्या ठिकाणी बेटातले जे काही मुलं आहे हे ऋषी झालं हे करडिले झालं हे बिचारे रात्रंदिवस इथे कोणाचा ऍक्सिडेंट झाला कोणाचं काही झालं ते हे रात्रीच्या रात्री पळत येतं इथं. त्यांच्याशी चर्चा केलेली आहे नेमकं काय तुमचं आंदोलन होतं त्याच्यामुळे आंदोलन केलं तुम्ही. आज आम्ही महात्मा गांधी जयंती होती 2 ऑक्टोबर त्या गांधी पद्धतीने आम्ही इथं आंदोलन केलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना थांबून आम्ही त्यांना सत्य परिस्थिती काय दाखवली काय परिस्थिती मग त्यांनी आमच्याशी चर्चा केली. त्यांनी आम्हाला सांगितलं का मी गडकरी साहेबांशी बोलतो आणि मी त्यांच्याशी बोलून हा काम मी मार्गी लवकरात लवकर लावतो. इथे पुंतांबा फाटा ते तुमचा साई कॉर्नरपर्यंत फार भयानक परिस्थिती कधी कोणाचं काय होईन आणि काय नाही सांगता येत नाही. त्यामुळं आज या ठिकाणी गांधी जयंती असल्यामुळं गांधी पद्धतीने आम्ही आंदोलन या ठिकाणी केलं आहे आणि अजितदादांना आम्ही या गोष्टीचं सांगितलं. अजितदादांनी काय सांगितलं ते म्हणे मी गडकरींशी चर्चा करतो त्यांच्याशी बोलतो म्हणे मी आता चालू चालू मध्येच मी बोलतो म्हणे त्यांच्याशी आणि मी पटकन काम मार्गी लावून देतो म्हणे. अगर ते तर मग आम्ही याच्यानंतर त्यांच्या नावाची डोंडी मिळवल्याशिवाय राहणार नाही. रोज या ठिकाणी 2-4 ऍक्सिडेंट का होईना होताच हे इथे हे साक्षर आहे यांनी स्वतः इथे येऊन ते ऍक्सिडेंट झाले लोकांना दवाखान्यात नाही इकडे नाही तिकडे नाही. त्याच्याकरता या या ठिकाणी अजून मी तर म्हणतो कमीत कमी लय जणांचे बळी गेलेले इथं मग अजून किती या राज्य सरकारला बळी घ्यायची.